मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद माझा बैलगाडा या चॅनेलवर. मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला करा सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील. तर चला वळूया व्हिडिओकडे. तर मंडळी, कासेगाव येथे फ्लॅटचे मैदान पार पडले. त्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 5 मध्ये खूप मोठा गोंधळ उडाला. तर नेमकं काय घडलं ते प्रेक्षकांना लाईव्ह काही कळालेच नाही. तर मंडळी, घडलं असं तर आपला महाराष्ट्राचा लाडका बकासूर आणि बलमा ही जोडी सेमी क्रमांक 5 मध्ये 1 नंबर तासातून होती आणि इकडे 6 नंबर तासातून पिस्टन आणि कॉकटेलची गाडी होती. मित्रांनो, सेमी क्रमांक 5 सुटला. आपला बकासूर आणि बलमा ही गाडी कडेने पळत होती आणि सर्वात पुढे देखील होती. आपला राजधानी सातारा एक्सप्रेस बलमा खूप सुंदर पळाला पब्लिकने, पण मित्रांनो तोंडाला पिस्टन आणि कॉकटेल या गाडीने निकाल घेतला. आपले बकासूर आणि बलमा खूप सुंदर पळाले. पिस्टन आणि कॉकटेल या गाडीचा जल्लोष चाललेला, कारण मित्रांनो एवढ्या मोठ्या फ्लॅटच्या मैदानात फायनलला राहणे आणि बकासूरची गाडी मारून ही खूप मोठी गोष्ट आहे. पिस्टन आणि कॉकटेल या गाडीचा खूप जल्लोष चालू होता, पण मित्रांनो आपल्या बकासूर आणि बलमा या गाडीच्या कार्यकर्त्यांनी पिस्टन आणि कॉकटेल या गाडीवरती ऑब्जेक्शन घेतले की कॉकटेल या बैलाला टोचण लावलेली होती. मग मात्र सेमी क्रमांक 5 चा निर्णय बदलून बकासूर आणि बलमा या गाडीला निकाल दिला. मग मात्र बकासूर आणि बलमा या गाडीचा मैदानात जल्लोष चालू होता. मग मात्र मैदान अर्धा तास थांबले, कारण मित्रांनो मैदानात वाद व्हायला लागला. मग मात्र कमिटीने एक निर्णय घेतला की बकासूर आणि बलमा आणि कॉकटेल आणि पिस्टन या गाडीला समान निकाल देऊन या दोन्ही गाड्यांना फायनलला पळवण्याचा निर्णय घेतला. पण मित्रांनो बैलाला टोचण लावणे, शेपूट चावणे हा प्रकार चुकीचा आहे, कारण मित्रांनो तो शेवटी महादेवाचा नंदी आहे. त्याला त्याच्या क्षमतेप्रमाणेच पळावे लागते. आपण त्याला त्याच्या क्षमतेच्या बाहेर पळवू शकत नाही आणि ते चुकीचे देखील आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो फायनलला आपला बकासूर 4th क्रमांक पटकवला. मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपल्या बिचाऱ्या बकासूरबद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.